देशातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता पार पडली, त्यामुळे महाराष्ट्रासह संबंध देशाचं लक्ष 4 जूनच्या निकालाकडे लागले. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात काय होणार, महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी कोणाची हवा असणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. ग्राउंडवरची स्थिती पाहता प्रत्येक मतदारसंघात तोडीस तोड लढती झाल्याचं पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात कोणाचं प्राबल्य राहणार, विदर्भ मराठवाड्यात कोण बाजी मारणार, मुंबई कोकण पट्ट्यात कुणाचा आवाज घुमणार याचा घेतलेला हा अभ्यासपूर्ण आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्रात मागच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीने 41 जागा मिळवल्या होत्या. काँग्रेसला 1, राष्ट्रवादीला 4 आणि MIM ला 1 जागा मिळाली होती. तर एका जागेवर अपक्ष नवनीत राणा यांनी यश मिळवलं होतं. यातील जवळपास सगळ्याच विभागात युतीने मुसंडी मारली होती. परंतु या खेपेला हे चित्र बदलण्याचे मोठे चान्सेस दिसतात. पहिली सुरुवात पश्चिम महाराष्ट्रापासून करूयात. या विभागात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह 10 जागा आहेत. पुणे लोकसभेत भाजपाचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र दंगेकर यांच्यात चांगली लढत झाली. कोथरूड पर्वतीतून मोहोळ यांना चांगलं लीड मिळण्याची अपेक्षा आहे. तर कसब्याबरोबरच वडगाव शेरी, पुणे कंटोनमेंट, शिवाजीनगर यावर दंगेकरांची भिस्त आहे. कोथरूडचं निर्णायक लीड ते मोडतील काय हे पाहावं लागेल. मोहोळ कन्फर्म मानले जात असले तरी दंगेकरांना हलक्यात घेता येत नाही. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार या 2 राष्ट्रवादीमध्ये काट्याची टक्कर झाली. खडकवासल्यात किती मताधिक्य मिळणार आणि बारामतीतील ताईंची मताधिक्य किती कमी करणार यावर सुनेत्र पवार यांचं गणित अवलंबून असेल. पण सुप्रियाताईंचं पारडं काहीसं जड दिसतंय. शिरूरमध्ये राष्ट्रवादी दादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे असा सामना झाला. मराठा, माळी, दलित, मुस्लिम मतदारांचा एकत्रित ट्रेंड, पवारांचा प्रभाव आणि स्वतःभोवतीचं वलय कोल्हे यांना लाभदायक ठरू शकतं. मावळात महायुतीचे श्रीरंग बारणे यांना पनवेल वगळता अन्य 5 मतदारसंघातून फार लीड मिळण्याची शक्यता नाही. वागेरे यांना कर्जत, उरण आणि पिंपरीतून चांगलं मतदान झाल्याचं सांगण्यात येतं. शिवाय दादा गटाने विरोधात काम केल्याने मावळ, चिंचोडमधून ही बारणे फार मजल मारण्याची शक्यता नाही. हे पाहता वागेरे यांचा मार्ग सुकर होऊ शकतो. कोल्हापुरात काँग्रेसचे शाहू महाराज विरुद्ध शिंदे गटाचे संजय मंडलिक ही लढाई रंगतदार झाली. मात्र कोल्हापूरकरांचा गादीबद्दलचा आदर, महाराजांची प्रतिमा आणि काँग्रेसची वोट बँक शाहू महाराजांना सहाय्यभूत ठरू शकेल. हातकणंगलेत शिंदे गटाचे धैर्यशील माने, ठाकरे सेनेचे सत्यजित आबा पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी अशी तिरंगी लढत झाली. ऊस दराच्या मुद्द्यावर शेट्टी यांना ही निवडणूक नेता न आल्याने ते निष्प्रभ ठरले. त्यात माने यांच्याबद्दलची नाराजीही महत्त्वाची ठरल्याचं सांगितलं जात आहे. इचलकरंजी हातकणंगलेत त्यांना सकारात्मक वातावरण दिसतं. तर शाहूवाडी, शिराळा, इस्लामपूर पट्ट्यात सत्यजित आबा चालते, त्यामुळे तेथे ठाकरे सेनेला अधिक संधी असल्याचं मानलं जातं. बहुचर्चित सांगलीत वसंतदादा घराण्याचे वारसदार असलेल्या विशाल पाटील यांना काँग्रेसने तिकीट नाकारलं आणि त्यामुळे त्यांना मोठी सहानुभूती मिळाली. उद्धव सेनेचे चंद्रहार पाटील या सहानुभूतीत कुठले कुठे फेकले गेले. भाजपाच्या संजय काका पाटील यांना पक्षातून असलेला विरोध मतदान यंत्रातूनही व्यक्त झाल्याचं बोललं जातं. त्यामुळे ही सीट गेल्याचं पक्षातीलच लोक सांगतात. साताऱ्यात भाजपाचे उदयनराजे वर्सेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे ही टक्कर ताकदीची झाली. सातारा, कोरेगाव, वाई पट्ट्यात राजांना बऱ्यापैकी हात मिळाल्याची चर्चा आहे. तर कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटणमध्ये शिंदेंची पाठराखण केल्याचे दिसत आहे. तरीही शिंदे यांचे पारडे किंचित जड असल्याचे निरीक्षण मांडलं जातं. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मोहिते पाटील यांची चांगली साथ मिळाली. शिवाय दलित मुस्लिम मतांचा कोटाही त्यांच्या मागे उभा राहिला. भाजपाच्या राम सातपुते यांच्यामागे OBC लिंगायत समाज राहिला, परंतु मागच्या 2 टर्ममधील भाजपाची खासदारांची सुमार कामगिरी आणि सुभाष देशमुख आणि अन्य लोकप्रतिनिधींनी हातचे राखून केलेले काम प्रणितींच्या पत्त्यावर पडू शकतं. माड्यात राष्ट्रवादी पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना कडवे आवाहन दिले. मोहिते पाटील घराण्याचा प्रभाव
सर्वदूर पसरलेले जाळे आणि निंबाळकरांबद्दलची नाराजी यामुळे हा निकाल युतीच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात पाहायला गेलं तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक नगरसह 8 मतदारसंघ आहेत. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात कांद्याचा प्रश्न चांगलाच गाजला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेलाही कांदा प्रश्नाची झळ बसली. त्यामुळे दिंडोरीत केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची चांगलीच दमछाक झाली. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी शेवटच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारली. नरहळी झिरवळ यांच्यापासून ते दादा गटाच्या अनेक नेत्या कार्यकर्त्यांनी भगरेंमागे ताकद लावली. माकपच्या जे पी गावित यांचीही पाठबळ त्यांना मिळाली. त्यामुळे भारती पवार यांचा मार्ग खडतर असेल. नाशकामध्येही उद्धव सेनेच्या राजाभाऊ वाजे यांचे वारे दिसले. शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंनाही कांदा प्रश्न, शांतिगिरी महाराजांची उमेदवारी आणि त्यांच्याबद्दलच्या नाराजीने बॅकफूटवर नेलं. नंदुरबारमध्ये भाजपाच्या हिना गावित यांना काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी जोरदार टक्कर दिली. प्रियंका गांधी यांची सभा आणि गावित कुटुंबियांविरोधातील वातावरण यामुळे पाडवींनाही संधी असेल. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या शोभा बच्चाव या दोघांनाही संधी असेल. धुळे, धुळे ग्रामीण आणि मालेगाव येथून डॉक्टर बच्चाव यांना हात मिळू शकतो. अन्यत्र भामरे यांना अनुकूल स्थिती दिसते. माजी आमदार अनिल गोटे यांनी काँग्रेसला दिलेल्या पाठिंबाही टर्निंग पॉईंट ठरू शकेल. नगर दक्षिणमध्ये डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी उभे केलेले आवाहन राज्यभर चर्चेचा विषय ठरला. समसमान संधी असली तरी आपल्या कार्यपद्धतीतून विखे जागा खेचतील असं मानलं जातं. शिर्डीत ठाकरे सेनेच्या भाऊसाहेब वाघचोरे यांचा प्रभाव अधिक दिसला. त्याचबरोबर वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांनीही चांगली मते खेचल्याचे बोलले जाते. मात्र शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडे यांना फार प्रभाव दाखवता आला नसल्याचं विश्लेषण केलं जातं. जळगावमध्ये उद्धव सेनेचे करण पवार व भाजपाच्या स्मिता वाघ यांच्यातही काट्याची टक्कर झाली. करण पवार यांचे स्वतःचे पॉकेट, उन्मेष पाटील यांची साथ आणि ठाकरेंचे वलय यामुळे वाघ यांनाही निवडणूक चढ गेली. मात्र रावेरमध्ये भाजपाच्या रक्षा खडसे यांच्यापुढे पवार गटाचे श्रीराम पाटील किती टिकतील याविषयी साशंकता व्यक्त करण्यात येते. लेवा पाटील, गुजर समाजाची ताकद आणि खडसेंचे पाठबळ यामुळे रक्षाताई सुटतील असं मानण्यात येतं. मराठवाड्यात ही 8 मतदारसंघ आहेत. जालन्यामध्ये भाजपाचे रावसाहेब दानवे, काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे आणि अपक्ष मंगेश साबळे असा तिरंगी सामना पाहायला मिळाला. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला दिसला तरी तिन्ही उमेदवार मराठाच असल्याने नेमका कुणाला फायदा होणार हे सांगणं अवघड आहे. साबळे आणि काळे यांच्या वादात दानवेंची सीट लागेल असंही सांगितलं जातं. मात्र काळे यांनाही संधी असल्याची मांडणी करण्यात येते. लातूरात काँग्रेसच्या शिवाजीराव काळगे यांनी देशमुख बंधूंच्या सहाय्याने भाजपाच्या सुधाकर शृंगारे निर्णायक लढत दिल्याची चर्चा आहे. तर अशोक चव्हाण भाजप असे होऊनही नांदेडची जागा भाजपाच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांना जड गेलेली दिसली. काँग्रेसच्या वसंत चव्हाण हे येथून निवडून आले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. बीडची निवडणूक जातीवर गेली. तिथे शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना भाजपाच्या पंकज मुंडे यांना दिलेली लढत राज्यभर गाजली. ओबीसी समाज पंकजांकडे तर मराठा सोनवणेंकडे अशी विभागणी दिसली. त्यामुळे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यताही आता व्यक्त केली जाते. छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMचे इम्तियाज जलील, उद्धव सेनेचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे संदीपान भुमरे अशी लढत झाली. तथापि खैरे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. हिंगोलीत शिंदे गटाचे बाबूराव कदम आणि ठाकरे सेनेचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यात पाटील यांना अधिक प्रतिसाद मिळताना दिसतोय. परभणीत उद्धव सेनेचे बंडू जाधव यांच्या विरोधात युतीचे महादेव जानकर रिंगणात उतरले. पण बाहेरचे उमेदवार हा ठपका आणि जाधव यांची इमेज यामुळे या निवडणुकीतही त्यांना फार अपेक्षा बाळगता येणार नाही. धाराशिवमध्येही ओमराजे निंबाळकर यांची कार्यसम्राट खासदार या प्रतिमेपुढे अर्चना पाटील आव्हान उभ्या करू शकल्या नाही. विदर्भात 10 जागा आहेत. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिमा धानोरकर यांना पतीचे काम आणि सहानुभूती या दोन गोष्टींचे पाठबळ मिळाले.
तुलनेत भाजपाने सुधीर मुनगंटीवार यांना वातावरण निर्मिती करता आली नाही. रामटेकमध्ये शिंदेसेनेने कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून राजू पारवे यांना रिंगणात उतरवलं, तर काँग्रेसने श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली. पत्नी रश्मी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा मुद्दा बर्वेंकरता साहेबूत ठरत असल्याचं पाहायला मिळालं. भंडारा गोंदियात भाजपाचे सुनील मेंढे व काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यातील सामनाही जोरदार झाला. मेंढे मतदारसंघात फिरकले नाहीत त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी दिसली. प्रफुल्ल पटेल व भाजपाने ताकद लावली खरी, पण मेंढेंना ती तारू शकेल का हे पाहावं लागेल. दुसरीकडे पडोळे यांच्याकरिता पटोले यांनी बराच जोर लावला, त्यामुळे इथे दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे पाहावं लागेल. अमरावतीत भाजपाच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश बोप यांच्यात तिरंगी लढत झाली. राणांबद्दलची म्हणजे त्यांची सर्वांशी उडवणारे खटके त्यांना किती मागे नेणार हे पाहावं लागेल. तर बोप यांनी अधिकच मते घेतली तर वानखेडेंची अडचण होऊ शकते. गडचिरोलीमध्ये भाजपाचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान ही लढत ही एकतर्फी झालेली नाही, तरीही नेत्यांना अधिक संधी असू शकते. नागपूरमध्ये भाजपा नेते नितीन गडकरी यांना काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी चांगली लढत दिली, परंतु गडकरी कामावर निवडून येतील अशी स्थिती आहे. अकोल्यात काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे अनूप धोत्रे असा तिरंगी सामना झाला, पण आंबेडकर यांच्याबद्दलचा भ्रमनिरास, अनूप यांचा अपरिचित चेहरा यामुळे डॉक्टर अभय पाटील यांना जास्त चान्सेस आहेत. यवतमाळमध्ये भावना गवळी यांची नाराजी राजश्री पाटील यांना मारक ठरू शकते, तर ठाकरे सेनेचे संजय देशमुख यांच्यासाठी शिवसैनिकांनी लावलेला जोर त्यांचा मार्ग सुकर करू शकते, असे तरी सध्या तरी ते चित्र पाहायला मिळते. बुलढाण्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांच्यातील सामन्याचे गणित हे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावर अवलंबून असेल. वर्ध्यात भाजपाच्या रामदास तडस यांना यंदाची निवडणूक जड गेली. शरद पवार गटाच्या अमर काळे यांनी त्यांचा खाम काढला. मुंबई आणि ठाणे पालघर पट्ट्यातील 10 जागांचा समावेश होतो. उत्तर मुंबई भाजपाला सर्वाधिक अनुकूल वातावरण दिसत आहे. भाजपाच्या पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील फार आव्हान उभे करू शकले नाहीत. उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरे सेनेच्या अमोल कीर्तीकरांविरोधात शिंदे सेनेचे आमदार रवींद्र वायकर यांना वातावरण निर्मिती करता आली नाही, त्यात वडिलांचे वलयही कीर्तीकरांच्याच कामी आले. दक्षिण मध्य मुंबईत शिंदे सेनेचे राहुल शेवाळे यांच्या तुलनेत ठाकरे सेनेचे अनिल देसाई पुढे दिसले. देसाई यांना वर्षा गायकवाड यांची मदत मिळाली. दक्षिण मुंबई अरविंद सावंत सहज निवडून येतील अशी परिस्थिती आहे. तिथे शिंदे गटाच्या यामिनी जाधव या निष्प्रभ ठरले. ईशान्य मुंबईत मराठी गुजराती वाद पाहायला मिळाला. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर याच भागात मोदींचा झालेला रोड शो याने वातावरण ठाकरे सेनेच्या संजय दीना पाटील यांच्या बाजूने फिरले. भाजपाच्या मिहीर कोटेचा यांना निवडणूक अवघड गेली. उत्तर मध्य मुंबईत भाजपाचे उज्ज्वल निकम आणि आमदार वर्षा गायकवाड यांच्यातील लढत ही टफ झाली, मात्र गायकवाड यांची प्रतिमा आणि त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांची कामं त्यांना तारणार असे चित्र आहे. ठाण्यात राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के आणि कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर राणे यांच्यातील लढतीही टफ झाल्यात. मात्र राजन विचारे आपल्या इमेजवर निवडून येतील तर मुख्यमंत्र्यांनी पुत्रासाठी लावलेली ताकद श्रीकांत शिंदेंच्या कामी येऊ शकते असं मांडलं जात आहे. पालघरमध्ये सेनेच्या भारती कांबळी, भाजपाचे हेमंत सावरा आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपात केलेला प्रवेश, हितेंद्र ठाकूर यांना आपल्या पक्षाचा दिलेला उमेदवार याचा फायदा भाजपालाच अधिक होण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे भारती कांबळी आणि राजेश पाटील हेही चांगली लढत देताना दिसले. भिवंडीत महायुतीचे कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळामामा यांच्यात प्रमुख लढत होते, मात्र MIM बरोबरच वंचित पुरस्कृत उमेदवारी येथे दिसला. ते किती मते घेतात यावरही बऱ्याच गोष्टी ठरतील, तरीही बाळामामा म्हात्रेंना संधी अधिक असेल. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड अशा 2 जागा आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सिंधुदुर्ग पट्ट्यात राणेंचं वर्चस्व आहे, तर रत्नागिरीत उद्धव सेनेच्या विनायक राऊत
यांचा वर चष्मा पाहायला मिळू शकतो. परंतु एकूणच वातावरण पाहता राऊत यांना संधी असेल. रायगडमध्ये उद्धव सेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यातील तिसरी निवडणूक ही अटीतटीची झाली. दोघांमध्ये मतांचा फार गॅप राहण्याची शक्यता कमीच आहे. मुस्लिममध्ये कोणाला अधिक जातात यावर बरीच गणितं अवलंबून असतील. एकूणच 48 मतदारसंघातील 2 ते 4 मतदारसंघाचा अपवाद वगळता सगळीकडच्या लढती प्रचंड चुरशीच्या झाल्यात. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील कोणता उमेदवार निवडून येणार याबाबत कमालीची उत्सुकता दिसते. तरीही या खेपेला महाराष्ट्रात महाविकास आघाडी प्लसमध्ये दिसते. आघाडीला 30 ते 32 तर युतीला 16 ते 18 जागांवर विजय मिळू शकतो असे चित्र सध्या तरी. पण प्रत्यक्षात काय होतं ते 4 जूनलाच बघू. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.